हाय एवरीवन, वेलकम टू पल्लवी डिलिशियस ट्रीट्स। आणि मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघूया घरच्या घरी आपल्याला छान ऑरेंज फ्लेवरचा सॉफ्ट केक, टी टाइम सॉफ्ट केक, म्हणजे जो विदाउट क्रीम असतो, तो आपण कसा करू शकतो। अगदी कमीत कमी साहित्य हवंय, तर आपण सुरू करूया। सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगते की अशा प्रकारचा बॅलन्स मिळतो जे आपण मागच्या वेळेस बघितलं आहे, आणि असे मेजरिंग स्पून्स मिळतात। तर सुरू करूया आपली आजची रेसिपी। यासाठी मी इथे बाउल्स घेतलेले आहेत। आता केक कुठलाही बनवण्यासाठी किंवा कुठलाही तुम्ही स्पॉन्ज बनवत असाल, तर त्याच्यामध्ये दोन पदार्थ असतात, ड्राय इन्ग्रेडियंट्स आणि वेट इन्ग्रेडियंट्स। साठी आपण घेतोय, मी इथे 50 ग्रॅम बटर घेतलेलं आहे, अमूल बटर आहे हे, आणि रूम टेम्परेचरचं बटर घ्यायचं आहे आपल्याला। मी आधी पदार्थ सांगते, मेजरमेंट सांगते, आणि मग आपण वळूया कृतीकडे। अमूल बटर आहे 50 ग्रॅम, ही मी कॅस्ट्रो शुगर घेतलेली आहे 60 ग्रॅम, मैदा आहे, मैदा मी घेतला आहे 75 ग्रॅम, मिल्क पावडर आहे 50 ग्रॅम, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा इथे घ्यायचं आहे 1/4 TSP आणि 1/8 TSP। ऑरेंज फ्लेवर आहे, तुम्ही आतुराचा ऑरेंज फ्लेवर वापरतीय, ह्याचे फ्लेवर त्यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल असतात। तुम्ही ह्याच्याऐवजी एसेन्ससुद्धा वापरू शकता। जनरली फॅबचे एसेन्स चांगले असतात, पण तुम्हाला जर नाही अवेलेबल असतील तुमच्या जवळपास दुकानात, तुम्ही केकरी शॉपमध्ये किंवा दुसरीकडे कुठेही तुम्हाला कुठलाही जर एसेन्स हवायचा असेल, तर तो तुम्ही एसेन्स वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। सुरू करूया। सगळ्यात पहिले आपण घेऊया बटर। हे बटर मी म्हटल्याप्रमाणे रूम टेम्परेचरवरचं आहे, म्हणजे ते सॉफ्ट असतं, जेणेकरून हे आपल्याला फेटायला सोपं जातं। बटर हे असं छान फेटून झालेलं आहे, याचं छान फेटून घ्यायचं आधी बटर, म्हणजे यात कोणतेही लम्स राहता कामा नये बटर म्हणजे। आता जर मी ह्याच्यात घातली कॅस्टर शुगर, आणि कॅस्टर शुगर आणि बटर छान एकजीव करून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं। हे बघा असं हे छान झालंय मिक्सचर, आता आपलं वाव मस्त दिसतंय फेटलेलं। ठीक आहे, हे झाले आपले वेट इन्ग्रेडियंट्स तयार। आता ह्याच्यामध्येच आपण आपला फ्लेवर घालायचा आहे फ्रेटमध्येच। तर हा मी आतुराचा फ्लेवर घालते, ह्याच्यामध्ये ऑरेंज फ्लेवर येतो। याऐवजी मी म्हणलं तसं तुम्ही एसेन्स पण वापरू शकता। तर हा फ्लेवर पण मी असं छान मिक्स करून घेतला आहे ह्याचा, आणि केक सुंदर दिसला पाहिजे ना आपला, छान कलरफुल, त्यासाठी मी इथे हा ऑरेंज कलर घालते। हे जेल कलर आहेत, शक्यतो जेल कलर वापरलेले कधीही चांगले, कारण थोडे घातले की पुरतात, छान कलर येतो केकला तुमच्या, आणि क्रीममध्ये वापरायला किंवा ह्याच्यात वापरायला छान होतात। लिक्विड कलर खूप वापरले तरी हवा तसा डार्क शेड येत नाही, आणि जर क्रीममध्ये वापरलं तर क्रीम आपलं नक्कीच मेल्ट होतं। यासाठी या अनेक छोट्या छोट्या टिप्स, छोट्या छोट्या रील्समधनं माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटला बरेच रील्स शेअर करत असते, तर इंस्टाग्राम आणि माझ्या फेसबुक अकाउंटला नक्की फॉलो करा, नक्की लाईक करा आणि नक्की शेअर करा। तर आपले वेट इन्ग्रेडियंट्स तयार झालेले आहेत। आता घेऊया आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स। ह्याच्यात मी घातलाय मैदा, ह्याच्यात आपल्याला घालायची मिल्क पावडर जी आपण मोजून घेतलेली आहे, बेकिंग सोडा आपल्याला लागणार आहे 1/8 चमचा, ज्याचा हा 1/4 आहे, ह्याचा मी अर्धा घेते भरून। आणि बेकिंग पावडर लागणार आहे 1/4 चमचा मेजरमेंट। ठीक आहे,
मेजरमेंट परफेक्ट घेणं खूप महत्त्वाचं आहे बेकिंगमध्ये. जर तुमचा बेकिंग पावडर, बेकिंग सोडा किंवा कुठल्याही इन्ग्रेडियंटचं मेजरमेंट जर नीट नसेल तर तुमचा एंड प्रॉडक्ट, तुमचा केक नीट होणार नाही. आणि मग तुम्हाला वाटेल की अरे इतकी मेहनत केली पण आपला केक नाही छान झाला. तसं प्लीज करू नका, नीट व्यवस्थित मेजर करा सगळे इन्ग्रेडियंट्स आणि बघा तुमचा केक खूप मस्त होईल, डोंट वरी. तर हे पदार्थ मी छान एकत्र एकजीव मिक्स करून घेते. आता हे आपले छान मिक्स करून झालेले आहे ड्राय इन्ग्रेडियंट्स. आता हे ड्राय इन्ग्रेडियंट्स घालायचे आपण बेटूच्या बाउलमध्ये. ठीक आहे, परफेक्ट. माझ्या तोंडाला आता पाणी सुटलंय, फ्लेवरचा इतका सुंदर वास येतोय. आहा हा हा, मस्त वाटतंय. तर आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये बघत असाल की हे मिक्सचर एकजीव झालेलं नाही आहे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये दूध घालू शकता. हे मी 60 ग्रॅम दूध घेतलंय, ते घालायचं ह्याच्यात. हे मी सगळं घालते आता आणि मग आता हे छान मिक्स करूया. हे बघा, बघू शकता हे मस्त मी असं एक्झ्यूम करून घेतलेलं आहे बॅटर केकचं. वा, माझ्याकडे 6x2 हा केक टिन आहे. मी हा टिन घेतलाय, ह्याला मी काही लावलं नाही आहे, तेल नाही, काही नाही, काही लावलं. आणि बटर पेपर आहे फक्त, खाली कट करून घेतला त्याच्या मापाने. हा बटर पेपर मी इथे ठेवलाय आणि आता मी हे बॅटर ह्याच्यामध्ये घालणार आहे, केक बॅटर. वाव, मस्त कलर आहे ना बॅटरला. तुम्हाला जेव्हा हे घालून झालं आपलं बॅटर, त्याच्यानंतर फक्त छान करून टॅप करायला विसरू नका. तिथे एक लेवलने तुमचं बॅटर छान पसरलं पाहिजे. दॅट्स इट. हा केक मी माझ्या OTG मध्ये ठेवते 180 डिग्रीवर 15 ते 20 मिनिटांसाठी बेक करायला. OTG नसेल, गॅसवर करत असाल तर कुकरमध्ये जर करत असाल, कुकरची रिंग आणि शिट्टी काढून टाकायची, खाली बेसला जाळी ठेवायची एक, आणि तुमचा कुकर 5 मिनिटं मोठ्या गॅसवरती प्री हीट करायचा. नंतर केकचा टिन आतमध्ये ठेवायचा, कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि एकदम स्लो फ्लेमवरती, पूर्ण सिमवरती हा केक 15 ते 20 मिनिटं बेक करा. मी केक बेक करून आणते, तोपर्यंत वाट बघायचं. हा बाय. येस, तर मी इकडे आले ऑरेंज केक घेऊन. तुम्ही बघू शकता असा मस्त सॉफ्ट झालेला आहे हा केक. खूप गरम आहे हा, किती सुंदर दिसतोय. असाच तुमचा केक होईल, तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला फोटो पाठवायला विसरू नका. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करा, लाईक करा जर तुम्हाला आवडला असेल तर. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या परिवारामध्ये कोणी असेल ज्यांना केक करायची हौस असेल, आवड असेल, त्यांना माझे व्हिडिओज नक्की फॉरवर्ड करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे माझे जे जे नवीन व्हिडिओज मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. त्याचबरोबर माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजला सुद्धा लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. बाय. अशाच वेगळ्या वेगळ्या रेसिपीजबरोबर मी येत राहीन. तोपर्यंत टेक केअर, बाय.